सुत वाज. आता आठवल्यानं किती गांभीर्यानं घ्यायचं हे महाराष्ट्राने जनतेने विचार केला पाहिजे. त्यांनी आपले मूळ विचार सोडून भाजपच्या नादाला लागले, मंत्री झाले, मंत्रीपद त्यांनी 4 वर्ष 5 वर्ष भोगलं आहे. आता ते नाराज असतील तर त्या दुसरी अपेक्षा त्यांच्याकडे काय, त्यांना काय होती अपेक्षा मला माहिती नाही. त्यांनी काही निर्णय घेतला तरी काही निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. सर, असदुद्दीन ओवैसींनी आज स्टेटमेंट केलं आहे की दलित आणि मुस्लिमांचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर काँग्रेसने केलं असेल, काय सांगा? आता काय झालं आहे की मी मगाशी बोललो मी की आमचा प्रयत्न असा आहे की एकास एक उमेदवार उभारावा आणि आमच्या मताचं विभाजन टाळावं आणि भारतीय जनता पक्षाला जर सत्तेत राहायचं असेल त्यांना जास्तीत जास्त उमेदवार उभे करून आमच्या विरोधकांच्या मताचं विभाजन करायचं आहे. हा स्पष्ट त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आता कोण कुठल्या स्ट्रॅटेजीमध्ये बसतंय, समजा वंचित आघाडी आंबेडकरांची असेल, त्यांनी माणसं उभी केली, सर्व 48 ठिकाणी माणसं उभी केली, तर फायदा कोणाचा होणार आहे? त्यातून जर त्यांच्या काही जागा आल्या, 4-5 जागा आल्या, 5-7 जागा आल्या, तर मी समजू शकतो की त्यांनी धाडसी निर्णय घेतला त्यांच्या आल्या, पण त्याची एकही जागा याची सुतराम शक्यता नसताना उद्देश फक्त एवढाच आहे की कसल्याही प्रकारे भारतीय जनता पक्षाला मदत झाली पाहिजे. विरोधकांची लोकशाहीवादी विचाराची, धर्मनिरपेक्ष विचाराची, समतावादी विचाराची तुम्ही जर ताकद क्षीण करणार असाल, विभागणार असाल, तर मग लोकांनी काय समजायचं? म्हणून कुठलाही पक्ष ओवैसींचा असो नाही तर आणि कोणाचा असो, त्यांचा जर सेक्युलर फोर्सेसना वीक करायचा प्रयत्न असेल तर लोक त्यांना ओळखतील. आज गरज आहे की सगळ्यांनी एकास एक उमेदवार उभा करून भारतीय जनता पक्षासारख्या जातीवादी पक्षाला पराभूत करणं. आता ओवैसी हेही स्वतः जातीवादी बोलतात, त्यामुळे त्या काही समविचारी नाहीत, पण त्यांना जर मताचं विभाजन करून जर भाजपला मदत करायची तर त्यांचा विषय आहे. जागेसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या हालचाली चालू आहेत आणि आज त्यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार यांची देखील भेट घेतली. असं आहे की मी काल हर्षवर्धनजी आणि मी दोघं आम्ही सांगली आणि पुण्याच्या जागेबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांशी भेटलो आणि त्यांचं मनोगत ऐकून घेतलं. त्यामध्ये हाही विषय होता की बाबा तुम्ही जर आपसात तुमचं काही एकमत होत नसेल तर आणखी कोणाचा विचार करावा का, तर हे मी विचार केलं. नावाची मी कुठल्या चर्चा केली येईल तर सगळ्या आमच्या काँग्रेसच्या सहकार्यांनी ठामपणे मत मांडलं की जे काही करायचं असेल ते काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधून निर्णय करा. आता बाकी कोणी जर जात असेल तर त्यांनी वर श्रेष्ठींशी बोलून काय करायचं करावं. आमचा जो विषय आमच्यापुरता जो आहे तो स्पष्ट आहे. मताचं विभाजन टाळण्यासाठी अजित पवारांनी सर्व भाजप शिवसेना विरोधकांना एकत्र आणायचं चाललं, त्याच्यामध्ये मनसे आहे, मनसेची देखील चर्चा चालू आहे, काँग्रेस काय भूमिका? आमची भूमिका अशी आहे की सर्व जातीवादी शक्तींचा, जातीवादी विचारांचा पराभव करण्याकरता समविचारी पक्ष द्यायचा. तर आमची साधी टेस्ट आहे की तो पक्ष आमच्याशी समविचारी आहे का तो पक्ष जातीवादी आहे, तो जातीवादी द्वेषाचं बोलतो आहे का, लोकांना लोकांच्या मनामध्ये विभाजन करण्याचे भाव आणतो आहे का, हा आमची टेस्ट आहे. त्यावर आमचे शेट्टी निर्णय घेतील. राजू शेट्टींनी सुबळावर लढाईची घोषणा केलेली आणि माड्यामध्ये मेळावाही घेत आहेत. मेळावा घेतला तर त्यांना आमची ताकद सगळ्यांची वाढेल, त्यात काय अडचण नाही आहे. पक्ष असणं आहे की ही जी आम्ही छोट्या पक्षांची जी आघाडीची चर्चा करतो आहे त्यामध्ये 10 पक्ष आहेत. त्यामध्ये CPI आहे, CPM आहे, समाजवादी पार्टी आहे, काही छोट्या छोट्या स्थानिक आघाड्या आहेत, म्हणजे बहुजन विकास आघाडीसारखी आघाडी आहे, आणि त्यामध्ये राजू शेट्टींची आघाडी आहे आणि त्यांना काही जागा, त्यांच्याबद्दल काही जागा वाटपाबद्दल चर्चा झालेली आहे. तर त्यांनी त्यामध्ये त्यांचं जर काही वेगळं मत असेल तर त्यांनी ते आमच्या जे लोक त्यांच्याशी वाटाघाटी करतात त्यांच्याशी मत व्यक्त केले पाहिजे. पण शेवटी राजू शेट्टी हे गेल्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाबरोबर होते, त्यांनी भारतीय जनता पक्ष बळकट करायला गेले, 4 वर्ष काम केले. आता त्यांना वेगळा विचार आला असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मी बघाशी सांगितल्याप्रमाणे कुठलाही पक्ष जो समविचारीचा आहे, तर बहुजन समाजाच्या हिताकरता भांडतो आहे, शेतकऱ्यांच्या करता भांडतो आहे, त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की तुम्ही भाजपच्या विरोधकांची मताची विभागणी करता का नाही करता. एवढी साधी टेस्ट आहे. मला वाटतं राजू शेट्टी योग्य तो निर्णय घेतील. आजच्या सभेमध्ये भोर असेल, सासवड असेल किंवा इंदापूर असेल, इथल्या सर्व सदस्यांनी सांगितलंय
की लोकसभेचा उमेदवार ठरल्या इव्हन विधानसभेचा उमेदवार ठरल्याशिवाय लोकसभेचा उमेदवार ठरवू नका, तरच आघाडी करा. पक्षश्रेष्ठींकडे याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे आणि ही भावना पक्षश्रेष्ठींच्या पुढं आमच्यासमोर सगळ्यांच्या समोर मांडली गेलेली आहे आणि या भावनेचा विचार निश्चित झाला पाहिजे, कारण शेवटी आपल्याला यश मिळवायचं आहे. म्हणजे बारामतीमध्ये यश मिळवायचं आहे, माढ्यामध्ये यश मिळवायचं आहे, साताऱ्यामध्ये मिळवायचं आहे आणि त्यामध्ये सर्व पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काही वेडंवाकडं काही होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांना या आघाडीत घ्यायचे प्रयत्न सुरू आहेत. आमचे प्रयत्न आहेत, आम्ही त्यांना काही ऑफर दिलेली आहे, जागा दिल्या आहेत, पण जर तुमची करायची इच्छा नसेलच तर मग आम्ही जे काही म्हणतो त्याला दोन जास्त मागून पुन्हा मग आमचं काही पटलं नाही, जुळलं नाही, आम्हाला कोणी बोलत नाही असं म्हणण्यात काय अर्थ नाही आहे. प्रश्न एकच आहे की महाराष्ट्राची जनता आज पाहणार आहे की कुठले नेते हे भाजपला नकळत अप्रत्यक्षपणे मदत करतायत, हा खरा प्रश्न आहे. आणि मदत कशी करतायत तर समविचारी लोकशाहीवादी विचार जो आमचा आहे, घटनावादी विचार जो आहे, लोकशाही टिकवण्याकरता आमचे जे प्रयत्न चाललेले आहेत त्या प्रयत्नाला कोणी छेद देत आहे का? आणि तो छेद कसा देईल? विरोधकांची मतं विभाजन करून. मराठा समाज आत्ताच राजकीय ह्याच्यात झेप घेत आहे. मला वाटतं की मी जर भाजपचा नेता असतो आणि माझा आता पराभव मला स्पष्ट दिसतोय तर मी काय केलं असतं? मी जेवढे जास्तीत जास्त लोकांना वेगळं उभं करता येईल ते मी करणार. त्यामुळे भाजप सामदाम दंडभेद यांची जी धोरणं आहेत आणि मग दाम हा फार महत्त्वाचा एक भाग आहे, त्याचा सगळा वापर करून ते जेवढे माणसं उभे राहतील तेवढे प्रयत्न करणार आहेत. आता त्यामध्ये कोण उभं राहील का नाही हे मी सांगत नाही, पण भाजपचा जो स्ट्रॅटेजीचा भाग आहे तो एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांना उभं करायचं. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात परवा एक बैठक झाली, मग त्यामध्ये काही निर्णय झाला? मला वाटतं की मागच्या वेळेला देखील निवडणुकीच्या एक दोन आठवडे पहिली सगळ्या हालचाली झाल्या आणि मुख्यमंत्र्यांनी अगदी छातीठोकपणे घोषणा केली होती की एक आठवड्याच्या आत माझं सरकार आल्याबरोबर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल. आता निवडणुकीच्या बरोबर एक दोन तीन आठवडे पहिले त्यांना पुन्हा सुचले की धनगर आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे, त्यांनी निर्णय घ्यावा लवकर, आमचं स्वागत करू आम्ही त्या निर्णयाचं, पण आणि किती दिवस फसवत ठेवणार धनगर समाजाला? आणि धनगर समाजाचे नेते धनगर समाजाच्या आंदोलनाने जे मोठं झाले, मंत्रिमंडळात जी त्यांनी पदं मिळवलीत, त्यांना कुणीतरी जाब विचारणार नाही का धनगर समाजाच्या लोकांनी? आज ते सत्तेच्या खुर्च्याला चिटकून बसलेले, प्रश्न सुटलेला नाही. मुंबईमध्ये लोकलची लाईफलाईन समजली जाणार, त्याला हाय अलर्ट जारी केलेला आहे. हे पा, हे कुणीतरी खरी खोटी अफवा पसरवतं, ईमेल पाठवतं, धमकी देतं. प्रत्येक धमकी ही गांभीर्यानेच घ्यायची असते, कारण ती जरी खोटी असली तरी त्याला दुर्लक्ष करून चालत नाही. आज पुलवामामध्ये देखील आपल्याला एक अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता आहे अशी बातमी आली होती. आता पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली का नाही माहिती नाही, कारण त्यावर आम्ही जास्त भाष्य करू इच्छित नाही, कारण पुलवामाचा जो हल्ला झाला त्यामध्ये आम्ही राजकारण करू इच्छित नाही. आणि सरकारला मी संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे, राहुल गांधींनी संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. सरकार जो निर्णय घेईल त्याचा आमचा पाठिंबा असेल, पण तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही लोकांना सांगताय की 32 तोडोईन, एकसारखे बदले 10 सीर, आता म्हटले भूतोड जबाब, हे सगळे घोषणा झाल्या सगळ्या, आता ॲक्शन पाहिजे. गडकरींनी काल पाणी अडवण्याचा मुद्दा काढलेला आहे, खरंच त्यावर मी बोललेलो आहे की यामध्ये काही निर्णय झालेले आहेत. भारत आणि पाकिस्तानचा पाण्याबद्दलचा एक खूप जुना सिंधू रिव्हरचा इंडस रिव्हर हा तर करार आहे आणि हा करार किंवा दोन देशाचा करार असतो, त्यामध्ये एखाद्या देशाला अपाय होणार असेल तर ते परराष्ट्र धोरणाचा तो भाग असतो, तो आपल्या पाणी धोरणाचा भाग नसतो. आणि त्यामुळं परराष्ट्र धोरण ज्यामुळं प्रभावित होईल किंवा तिथे एक शत्रू आपलं विरोधक राष्ट्र आहे ते आपली एनिमी ॲक्शन म्हणून ज्या कारवाईला करेल तो निर्णय घ्यायचा अधिकार फक्त पंतप्रधानाचा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये आहे. तो त्यांनी योग्य वाटलं त्यांनी तो घ्यावा, पण तो त्या ठिकाणी होईल, इतर कुठे ठिकाणी होणं योग्य नाही आहे.